नमस्कार मित्रांनो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने देखील दिला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो बंगाल उपसागरामध्ये सुद्धा एक हवेची चक्रकार स्थिती बनलेली आहे त्याचबरोबर तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यावर एक कमी दाबाचे मोठे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे मित्रांनो राज्याच्या दक्षिणी भागामध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रासुद्धा काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे याच दरम्यान येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्याच्या काही परिसरामध्ये ढगपुटी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर बघूया येथे अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या भागांमध्ये पाऊस जोर सर्वाधिक राहील कोणत्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सुरुवात करूया नाशिक विभागापासून नाशिक विभागामध्ये नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार धुळे जळगाव म्हणजेच उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आहे सर्वत्र पाऊस नसेल त्याचबरोबर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते परिसरा तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा प्रभाव राहील उत्तरी परिसरामध्ये पावसाचा प्रभाव काहीसा कमी आहे पावसात जोर आहे परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे ढगाळ स्थिती आपल्याला बहुतांश भागामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो मागील दोन चार दिवसापासून बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील झालेला आहे काही ठिकाणी ढगबुटी सदृश पाऊस सुद्धा नगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये झालेला आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा पावसाचा जोर जो नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे करून पुणे जिल्ह्यालगतचा जो काही भाग आहे नगर जिल्ह्याचा या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो नगर जिल्ह्याचा जो काही औरंगाबाद लगतचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा भाग त्यामध्ये भगूर घोडेगाव पाथडी वगैरे या सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर थोडासा जास्त राहील श्रीरामपूरचा एकदमकडेचा पूर्वी परिसर राहुरीचा पूर्वी परिसर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र जो काही नाशिक लगतचा भाग, भाग असणारा या परिसरामध्ये जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागाचा अंदाज घेतला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पाऊस जोर जास्त राहील मुख्यते करून एकदम कडेचे दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा हा परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुद्धा काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो मुख्यते करून कोल्हापूर सांगली सातारा कोकणा दक्षिण कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तुरळक परिसरामध्ये ढागपुटी सदृश्य पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो सांगली सातारा आणि कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण मित्रांनो बनलेलं आहे कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे जो काही अरबी समुद्र बंगाल जोपसागर आणि कर्नाटक आंध्र प्रदेशावर कमी दाबाचे जे काही क्षेत्र बनलेलं आहे याच्या प्रभावामुळे हा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे कोकणाचा विचार केला तर दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस राहील त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत विचार करता मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता नगर जिल्हा पुणे संपूर्ण विभाग पुणे विभागामध्ये संपूर्ण भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो सर्वाधिक राहण्याची शक्यता या व्यतिरिक्त मराठवाड्यात बघितलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर आणि नांदेड सर्व जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे ढगाळ स्थिती तर बहुतांश भागामध्ये आहे पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आहे तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळणार आहे मराठवाड्यातसुद्धा पावसाचे स्वरूप असे राहील की कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस किंवा पावसाचा जोर जास्त राहील तसेच इकडे सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो त्याचबरोबर दक्षिण भागातील लातूर नांदेड आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या परिसरात सुद्धा पावसाचा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे यानंतर मित्रांनो अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये बघितलं तर पावसाचा प्रभाव काहीसा इतर भागांपेक्षा म्हणजेच पुणे विभागापेक्षा तसेच मराठवाड्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तरी पण कमी ठिकाणी जरी पाऊस पडणार असला तरी पण बहुतांश भागामध्ये मित्रांनो ढगाळ स्थिती पावसासाठी पोषक वातावरण करून दुपारनंतर जास्त प्रमाणात पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो जास्त ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर इतर भागांपेक्षा या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पूर्व जो विदर्भ आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव आ... ते अठ अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे मागील परिसा। दोन चार दिवसामध्ये पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर तसेच गोंदिया भंडारा चंद्रपूरचा पूर्वी परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता हा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे हलका मध्यम तर एखाद्या दोन ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी किंवा कमी ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच जो काही पश्चिम परिसर आहे पश्चिम परिसराने सुद्धा कमी ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हिवती मित्रांनो येत्या अठ्ठेचाळीस तासाची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद